महाराष्ट्र के अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधु आणि बहिणींनों नमस्कार। विषय असा आहे की 20-40 आणि 40-60 वर जाताना कुठलेही कागदपत्र पाहू नये याचा आदेश मी लवकर काढतो असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे शासनाकडे म्हणजे माननीय नामदार दीपकजी किसळकर यांच्याकडे जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त बाहेर पडलंय। त्या इतिवृत्तात स्पष्टपणे सगळं लिहिलंय, पण सरकारी यंत्रणा आहे त्यांना आदेश फक्त संचालक किंवा आयुक्तांचाच लागतो तेवढ्यासाठी अडलंय। हा आठवडा गौरी गणपतीचा होता त्यामुळे मलाही कुठे हलता आलं नाही, परंतु सोमवारी मी आपल्याकरता निश्चितपणे पुण्याला जाऊन संचालकांकडून हा आदेश निर्गमित करून घेतो। मला अनेक फोन येत आहेत की जे इतिवृत्त आहे त्या इतिवृत्तात फक्त अकोला जिल्हा म्हटला आहे, असं नाही। हा आदेश संपूर्ण राज्याकरता लागू आहे। अकोला, पालघर आणि अजून एक कुठला तरी जिल्हा नव्याने 20% येण्याकरता अजून काही सवलत पाहिजे का? ती पाहिजे असेल तर प्रशासकीय मान्यता घ्या असं त्यात म्हटलंय। मात्र 20-40 वर जाताना आणि 40-60 वर जाताना संपूर्ण महाराष्ट्रात कुठलेही कागद पाहायचे नाही आहेत, फक्त दोनच गोष्टी पाहायच्या आहे, एक संच मान्यता आणि विद्यार्थी संख्या। तुर्तास एवढेच हा आदेश मी सोमवारी काढतो, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।